तुम्ही नंबर घेऊन जरूर चेक करा, कमी जास्त असेल तर कळवा, कारण आता आम्ही कोणाच्या म्हणण्यावर विश्वास नाही ठेवत. साधारणतः या पालखी मार्गाचं काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांचा आस्थेचाही विषय आहे, श्रद्धेचाही विषय आहे, आणि मलाही व्यक्तिगतरित्या अनेक रस्ते बांधले पण या रस्त्याबद्दलचं एक वेगळ्या प्रकारची भावना आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा पुण्याला आलो होतो तेव्हा PMTच्या बसने देहू आणि आळंदीला गेलो होतो. स्वारगेटवरून बस सुटायची. तेव्हापासून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात श्रद्धा आहे. आणि ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा ही देखील घराघरात आपल्या सगळ्यांच्या लहानपणापासून त्याचे संस्कारही आहेत. शाळेमध्ये पसायदान आम्हाला शिकवलं, ते पसायदान आजही मला पाठ आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरींच्या याच्यात विशेषतः लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर याच्यातून अनेक त्यांची गीतं अमर आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये मराठी माणसाच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या मनामध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ही आपली दैवतच आहेत. त्याला जोडून पंढरपूर हा विषय देखील महाराष्ट्रातला तेवढाच, म्हणजे सगळ्याच दृष्टीने देऊपासून हे दोन्ही पालखी होते. आणि याच्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारची लोक अनवाणी, माझ्या दिल्लीत मला माहिती आहे की काही जण एवढ्याकरता पुण्यात येतात आणि पायी जातात, आणि त्या अनवाणी प्रवास करून त्या पालखी मार्गावरून पंढरपूरला जातात ही श्रद्धा आहे. माझं भाग्य आहे की या रोडचं काम करण्याची संधी मिळाली. आज मला पहिल्यांदा पुणे जिल्ह्याची पण माहिती मिळाली. आज जेजुरीचं दर्शन झालं वरतून मला, जेव्हा निंबाळकर साहेबांनी सांगितलं हे मंदिर आहे, तर मी फक्त सिनेमा बघितला किंवा बाकीच्या गोष्टीतून सगळं बघितलं होतं. त्यामुळे आज सगळी गावं बघायला मिळाली आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कामाची प्रगती काय आहे ती पण पाहायला मिळाली. खरं म्हणजे इच्छा अशी होती की तुम्हाला सगळ्यांना नेऊन आपण ती प्रत्येक दाखवता येईल, पण प्रत्यक्ष वर्तून एवढं सगळं करणं काही शक्य नव्हतं. पण माझ्याबरोबर जो कॅमेरा होता त्याच्यातून त्याने पुष्कळ गोष्टी कॅच केलेल्या आहेत. हे दोन मार्ग आहे, एक संत तुकाराम महाराज मार्ग आहे आणि एक संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग आहे. तर याच्यामध्ये हे दोन्ही मार्ग जे आहेत त्याच्यामध्ये तीन जे धार्मिक स्थळं महत्त्वाचे आहेत, देहू, आळंदी आणि पंढरपूर, या तिघांना, या तिघाही स्थानाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या याचं पालखी मार्गाचं भूमिपूजन 8/11/2021 माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यावेळीच हा पालखी मार्ग म्हणजे केवळ एक रोड बनावा असं नव्हतं, तर विशेषतः त्याच्यामागे ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी जे वृक्षांची नावं दिली होती ती वृक्ष लावावी, त्याच्यानंतर जी संत आहेत विशेषतः 20-22 संतांची नावं ज्याचा संबंध पंढरपूरशी आहे, विठोबाशी आहे, आणि त्यांचे तिथे ठिकठिकाणी त्यांच्या धर्मशाळा वगैरे आहेत, त्यांची सगळी माहिती. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी ज्या ओवी आहेत, गीतं आहेत, ती नीट प्रकारे कशी प्रेझेंट होतील, काही ठिकाणी प्रतिकृती कशा होतील, असं पुष्कळ तयारी केलेली आहे. एकंदरीत हा एक भक्ती मार्ग असा पालखी मार्ग व्हावा, आणि या मार्गावर जाताना खरोखर केवळ रस्त्यावरून चाललो असं न वाटता असा प्रकारचा बनावा. बऱ्याचशा सूचना आम्ही लोकांकडे मागवल्या होत्या, आपल्यापैकी अनेक लोकांनी सूचना दिल्या. मग त्यावेळी कराड साहेब, नंतर विजय भटकर असे एक म्हणजे कमिटी पण तयार केली, त्यांनी पण काही गोष्टी व्हेरीफाय दिल्या होत्या. आणि मग या सगळ्या याच्यातून बरीचशी तयारी झाली. मुख्यतः सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये ज्ञानेश्वर पालखी महाराजांच्या याच्यात एकंदर 6 पॅकेजेस आहेत. ते एकंदर 235 किलोमीटर आहेत हडपसर ते मोहोळपर्यंत. तर हडपसरमधला मधला मार्ग जो आहे तो महानगरपालिकेकडे आहे पण NH आहे. आता आज काही मी सांगत नाही, पण हा पालखी मार्गाचा भाग नाही आहे आणि याची अवस्था तुम्ही कशी अडचण भोगता सगळ्या भागात
ट्रॅफिक पीसीएस मध्ये मला माहिती असल्यामुळे त्याच्यात काय करता येईल बघूया. पण सध्या याची जी 6 पॅकेजेस आहे याची किंमत जवळपास 8,000 कोटी रुपये आहे. आणि याच्यापैकी जी 6 पॅकेजेस आहेत त्यापैकी 5 पॅकेजेस आज मी बघितली. माझ्यावर आपले खासदार निंबाळकरही होते, आम्ही वरतून आणि प्रत्येक वेळा स्लो स्पीडने जाऊन खालू जाऊन आम्ही कामं बघितली, बायपास काही केली आहेत ठिकठिकाणी. एकंदरीत 5 पॅकेजेसची कामं जी आहेत ती प्रगतीपथावर आहे. आणि शेवटचं एक पॅकेज जे आहे त्याची निविदा आता सुरू झाली आहे, त्याचं भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जवळपास 6 पण पॅकेजेस येतील. काही कामं तर आता 2-3 महिन्यात कुठे त्याचं पर्सेंटेजमध्ये पण ते पुष्कळ प्रमाणात पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामध्ये दुपदरी रस्त्याचं चौपदरीकरण 4 पदरीकरण केलं आहे आणि पालखीच्या याच्याकरता एक वेगळे हे केलेली आहे व्यवस्था. आता त्याच्यामध्ये मी शेगावला असं केलं होतं की अशा टाईल्स लावल्या होत्या आणि त्याच्यामध्ये गवत लावलं होतं पाय जळू नये म्हणून. तर सध्याच्या याच्यात त्यांनी बिटुमिन केला, पण बिटुमिन देखील गरम होतं. मी आज बोलणार आहे अधिकाऱ्यांशी की त्याच्यामध्ये आम्ही शेगावला ही जी पालखी येते तर त्यावेळी जो खामगावपर्यंतचा रस्ता आहे त्याच्यातला शेगावचा तिकडला गजानन महाराजांचा पालखी मार्ग त्याच्यावर टाईल्स लावून त्याच्यामध्ये गवत लावला आहे त्या क्षेत्रात. त्याच्यातून काय झालं की ते पाय जळत नाहीत कारण लोक बहुतेक अनवाणी जातात. त्यामुळे याचा एकदा पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा बोलतो काय करता येईल तर. हा जो मार्ग आहे हडपसर सासवड चिजुरी निरा लोणन फलटण नातेपुते माळशिरस बोंडले वाखरी पंढरपूर, मी त्यावेळी जेव्हा याचे बायपास झाले, आज मी माळशिरसचा बायपास पाहिला, त्यांनी डिस्टन्सही कमी झाला आणि फार आवश्यक होता कारण त्या गावाच्या मधून जाणं अडचणीचं होतं. असे अनेक बायपास पण याच्यात आम्ही आमच्याकडे केलेले आहेत. या मार्गावर एकूण 12 पालखी स्थळं आहेत. त्याच्यात महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की रस्ता पूर्ण झाला आहे पण ही जी स्थळं आहे त्याच्यात 3 पुणे जिल्ह्यात आहे, 4 सातारा जिल्ह्यात आहे, 5 सोलापूर जिल्ह्यात आहे. तर ती स्थळं जी आहे ती लोकांना जी पालखी आहे तिथे थांबण्याच्या सोयी, लोकांना जाण्याकरता सोयी. तर मी मध्ये असा विचार केला होता की जागा काय आम्ही अक्वायर्ड केलेली आहे तर त्याच्यामध्ये रोड साईड अम्युनिटीज आम्ही करू शकतो, पेट्रोल पंप गॅस स्टेशन रेस्टॉरंट फूड एरिया काही हँडलूम हँडीक्राफ्ट जिथलं असेल, फळांची दुकानं भाजीपाल्याची दुकानं ऊसाच्या रसाचं गुरा म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांसाठी. पण याच्यात बरोबर तिथे 10,000 लोकांचं एकत्रीकरण होऊ शकेल असा हॉल असेल, त्यांची शौचालयाची व्यवस्था असेल, त्या सगळ्या व्यवस्था करून तिथे कधी कधी मंगल लग्न कार्याकरता ते उपयोगात येईल आणि पालखी जेव्हा निघेल त्यावेळी पालखीच्या मुक्कामात लोकांना राहण्याकरता उपयोग असं दोन्ही करून ते होईल. तर आम्ही आणि महाराष्ट्र सरकार आम्ही रोड साईड अम्युनिटीज डेव्हलप करू, पेट्रोल पंप आणि बाकीचं पार्किंग वगैरे आणि बाकी त्यांनी असं करून त्याच्याबद्दल मध्ये अजितदादा असताना त्यावेळच्या सरकारलाही पण उद्धव ठाकरेंना वगैरे मी विनंती केली होती आणि सह्याद्रीत बैठक झाली होती, त्याच्यातून त्यांनाही पण त्यावेळी सांगितलं होतं. आता यावेळी नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी या दोघांबरोबर सह्याद्रीत बैठक घेऊन याच्याबद्दल राज्य सरकारला आम्ही कॉन्टॅक्ट करून तेही काम आता सुरू करण्याची गरज आहे, त्याच्यात नक्की सुरू करू. साधारणतः मोहोळ ते वाखरी हे पहिलं पॅकेज आहे 1,500 कोटी रुपयाचं, 91% काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. नंतर वाखरी ते खुडूस सोलापूर जिल्ह्यातले, दोन्ही सोलापूर जिल्ह्यातले, हे काम 97% पूर्ण झालेलं आहे. खुडूस ते धर्मपुरी हे पुन्हा 1,200 कोटी रुपयाचं काम आहे, हे 90% पूर्ण झालेलं आहे. आणि धर्मपुरी ते लोणंद सातारा जिल्ह्यातलं आहे, हे केवळ 48% पूर्ण झालं आहे. लोणंद ते दिवेघाट हे 1,800 कोटी रुपयाचं काम आहे, हे केवळ 20% झालेलं आहे. दिवेघाट ते हडपसर याची निविद प्रक्रिया सुरू आहे, अजून सुरू झालं नाही. लँड ॲक्विशनचं झाल्यानंतर थोडंसं लगेच कामाचा अपॉइंटमेंट डेट मिळेल. या कामामधले हे जी 5ही कामं आहे ही आज मी बघितली आणि या संदर्भामध्ये साधारणतः अनेक ठिकाणी जे बायपास झाले त्याची उपयोगिता आज वरतून बघितल्यानंतर लक्षात आली. त्यावेळी पहिल्यांदा अशी एक भावना होती की आपण
आज जुन्या मार्गावरून जाऊ, पण त्यात घरं गेली असती खूप, कारण ती गावाच्या मध्यवर्ती भागातून जात होती, त्यामुळे बायपास बनवलंय, त्याची ती भव्य बनलेले आहेत, लँड मोठी आहे. विड्थ मला वाटतं 70 मीटर आहे, किती आहे 60 मीटर, आणि 3.5 मीटरची एक लेन आहे, म्हणजे 3.5 आणि 3.5 7 आणि 7 7 14 म्हणजे 4 लेन, आणि मग त्याच्यानंतर पालखी मार्ग 4 4 मीटर ती व्यवस्था आहे, आणि सगळ्या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे. दुसरी एक चांगली गोष्ट आहे की अंडरपास आहेत, छोट्याशा याला देखील अंडरपास 4 लेनचा आहे, म्हणजे हे जी काही एवढी जागा आहे याच्या जवळपास 2 पट किंवा 1.5 पट असेल, म्हणजे छोट्याही गावाकरता बायपास सगळे मोठे गेलेले आहेत. त्याच्यावर ट्रक देखील जाऊ शकते, वेळ पडली तर पुढे मागे डबल डेकर बस पण जाऊ शकते, त्याच्यामुळे हाईटच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची अडचण नाही. याच्यामध्ये जे वृक्ष आहेत त्याचं आम्ही काही ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे. किती केलं? 1000 झाडाचा ट्रान्सप्लांट केला आहे, 1500 पुन्हा करणार आहोत, आणि नव्याने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करायची आहे, ग्रीन व्हावा असा प्रयत्न आहे. तर साधारणतः प्लांटेशनमध्ये बोगनविला ते याच्यात नंबर दिला आहे की जवळपास 6302 याच्यातला टोटल मीडियनच्या मध्ये लावल्यात काही. हां, कडुनिंबाचे 6302, नंतर वड याचे 2885 आम्ही प्लांट पण ते घेतले आहेत, नंतर पिंपळ 3549, नंतर जांभूळ 2635, चिंच 1843, उंबर 380, नंतर अर्जुन, मोहंगी, करंज, तमन, बॉटल ब्रश अँड फाउंटेन ट्री 1245, ह्याचा जवळपास 18,838 प्लांट आम्ही ट्रान्सप्लांट केले आहे, आणि याला इटॅक केला आहे. तुम्ही नंबर घेऊन जरूर चेक करा, कमी जास्त असेल तर कळवा, कारण आता आम्ही कोणाच्या म्हणण्यावर विश्वास नाही ठेवत. ते ई टॅग करून महाराष्ट्र सरकारची जी पद्धती आहे त्याप्रमाणे ही या स्पेसिस लावलेल्या आहेत. याच्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहेत, त्याचे एकूण 3 पॅकेजेस आहेत, त्याच्यात त्याची लांबी 131 किलोमीटर आहे, आणि याची किंमत जवळपास 5000 कोटी आहे. याच्यावर तिन्ही पॅकेजमध्ये काम सुरू झालेलं आहे. देहूरोड ते हडपसर हा पालखी मार्ग पिंपरी चिंचवड व पुणे शहर हद्दीतून जातो आहे. सध्या त्याचा समावेश हा शहरी मार्ग आहे, पालखी मार्ग म्हणून केलेला नाही आहे, पण याच्या बाबतीत आम्ही याचाही सुधारणा करायचा. ट्रॅफिक खूप जास्त आहे, याचा PCUs मध्ये काय करता येईल याच्यावर आम्ही विचार करतो आहे, पुढच्या वेळी मी याच्यावर सांगू शकेन. हडपसर ते कासुर्डी NH 65 हा रस्ता सध्या 4 ते 6 लेनचा आहे, आणि कासुर्डी ते पाटस हा NH 65 भाग आहे, 2015 त्याला 4 पदर केलेला आहे, पण त्याला सेवा रस्ते आम्ही सर्व्हिस लेन दिलेले आहेत, पण त्याचा अजून पालखी मार्गात काही समावेश केलेला नाही. या देहू पालखी मार्गामध्ये तुकाराम महाराज पालखी मार्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पाटस, बारामती, इंदापूर, अकलूज, तोंडले, बोंडलेपर्यंत हा विकसित करण्यात येत आहे. याची लांबी 130 किलोमीटर आहे. या प्रकल्पामध्ये दुपदरी रस्त्याचं चौपदरीकरण व दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी 4 मीटरचा स्वतंत्र पालखी मार्ग आहे. हा पालखी मार्ग पाटस, बारामती, निमगाव, केतकी, इंदापूर, अकलूज, महाळुंग, श्रीपूर, तोंडले बोंडले या गावाच्या हद्दीतून जातो, आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जरा बारामतीच्या तिथे एअरपोर्ट मी बघितलं, ते जिथे एअर स्ट्रीप आहे तिथे एक रेल्वेचा ब्रिज येतो, तर त्याच्याकरता अडचणी, पण आता मध्ये आम्ही प्रयत्न केले त्याचा क्लिअरन्स मिळाला आहे, त्यामुळे तिथे काम अडकलं होतं, त्यामुळे आता सध्या ऑब्स्टॅकल्स कुठले राहिलेले नाही, तोही पण ब्रिज मंजूर झालेला आहे, त्यामुळे आता या मार्गावर साधारणतः सगळीकडे काम जोरात सुरू आहे, आणि आता उन्हाळ्यात या मार्च, एप्रिल, मे यात मॅक्झिमम काम होईल, आणि पावसाळा सुरू व्हायच्या आधी स्ट्रक्चर सगळे वरती येऊन जातील, त्याच्यामुळे या कामावर गतीने काम सुरू आहे. याच्यामध्ये सुरक्षितेच्या दृष्टीकोन बावडा, अकलूज, श्रीपूर आणि बोरगाव हे मी चारही बायपास पाहिले, हे आवश्यकच होते. याच्यात पालखी करता जसा फायदा आहे तसा भविष्यात या रोडनी जाणाऱ्या लोकांकरताही खूप फायदा आहे, कारण आता गावातून जाण्याची काही गरज पडणार नाही.
या मार्गावर एकंदर 11 पालखी स्थळ आहेत, 11 आणि 13 म्हणजे ही झाली 24, आणि याच्यात 7 पुणे जिल्ह्यात, 4 सोलापूर जिल्ह्यात पालखी तळाचं भूसंपादन व पालखीच्या दृष्टिकोन संलग्न विकास यात राज्य सरकारचं, जसं मी काही सांगितलं, कार्यक्रम मंजूर आहे, तर याच्यात त्यांच्याशी मिळून त्याच्यात गॅस स्टेशन, पेट्रोल स्टेशन, नंतर हँडलूम हँडीक्राफ्ट, फळं या भागातली, या भागातल्या विशेषतः असं रोड साईड अमेनिटीज आम्ही डेव्हलप करू आणि त्याला जोडून पार्किंगही करू. पलीकडे त्याला ज्या व्यवस्था करायच्या आहेत पालखीकरता त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारचं सहकार्य करू. साधारणतः या पालखी मार्गाचं काम 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुढल्या जानेवारी मी तर जानेवारीच्या आधीच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. साधारणतः एखादं शेवटचं पॅकेज आहे तिथे थोडेसे अडचण आहे, पण मला असं वाटतं की पुढल्या नवीन वर्षात हा पालखी मार्ग नक्कीच आपल्याला मिळेल. आणि याच्यामध्ये जे सध्या काम झालं आहे पाटस ते बारामती हा 1400 कोटीचा आहे, 85% काम पूर्ण झालेलं आहे. बारामती ते इंदापूर हा 44% काम पूर्ण झालेलं आहे. आणि इंदापूर ते तोंडलं बोंडले हे जवळपास 1700 कोटीचं काम 41% पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आजपासून 3 महिन्याच्या आत पालखी मार्गाचं जाऊन 60-70% काम पूर्ण झालं असेल. म्हणजे या मेपर्यंत पूर्ण स्वरूप जवळपास स्पष्ट होईल, पण जास्तीत जास्त या वर्षात डिसेंबर एंडपर्यंत सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि पुढल्या नवीन वर्षात त्याचं उद्घाटन करू. पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय म्हणजे चांदणी चौक, आणि त्याचंही काम जोरात सुरू आहे. आणि जून महिन्यात 1 मेला त्याचं महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीची वेळ घेऊन त्या दिवशी त्याचं उद्घाटन करू. आणि तोही पण एक पुण्यातला महत्त्वाचा प्रकल्प आहे. बाकी पुणे सोलापूर आणि पुणे नाशिक या रस्त्याच्या बाबतीत, पुणे अहमदनगर या रस्त्याची अलाइनमेंट पक्की झाली, लँड ॲक्विशन सुरू झालेलं आहे. आणि यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे पुणे आणि नागपूर हे डिस्टन्स 5 तासात पूर्ण होईल. म्हणजे आता पुणे ते नागपूर ते औरंगाबाद 3 तासात होतं आणि तिथून 1.5 ते 1.5 तासात औरंगाबाद ते पुणे होईल. म्हणजे 5 तासामध्ये डायरेक्ट निघालं तर येता येईल. त्यामुळे नागपूरवरून मुंबई 6 तासात आणि पुणे 5 तासात. आणि पुण्यावरून जे महत्त्वाचं बंगलोर एक्सप्रेसवे आहे त्याचंही पण जवळपास 206 किलोमीटरचं काम आहे. त्याची बंगलोर कितना आहे टोटल कितना आहे 706. त्यामुळे याचंही पण आता पुष्कळ मोठं आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की फलटणचे खासदार आहेत तिकडे, हा सगळा जो पश्चिम महाराष्ट्रातला बॅकवर्ड आणि दुष्काळी भाग आहे त्या भागातून जात असल्यामुळे एक डेव्हलपमेंट करता नवीन ग्रोथ इंजिन या हायवेमुळे मिळणार आहे.